केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द उच्चारल्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. सविस्तर वृत्त असते की भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करीत असताना दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर कारंजा नाभिक समाज संघटनेकडून 11 फेब्रुवारी रोजी निषेध नोंदवून कारंजा तालुका उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये दानवे यांनी नाभिक समाजासाठी अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल त्यांनी समस्त नाभिक समाजाची माफी मागावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर कारंजा शहरातील शेकडो नाभिक समाजाच्या नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या असून निवेदन देते वेळी नाभिक समाजाचे शहर अध्यक्ष प्रभाकर घोणसाळ, उपाध्यक्ष श्रीकांत मोरसकर, सचिव डॉक्टर सुनील गौड, कोषाध्यक्ष दिलीप मर्दाने, सदस्य दीपक खरडकर, प्रकाश कवडेकर, सुधीर घोडसाड, श्याम तायडे, अमोल घोडसाड, सचिन सुडा, चंद्रशेखर तांदुळकर, दिनेश उसरेटे हे उपस्थित होते. मित्रांनो, एक मागच्या आठवड्यामध्ये केंद्राचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तिरुपतीच्या नाव्याच्या बाबतीत अपमानास्पद वक्तव्य केलं. कारंजा नाभिक संघटना यांनी आता खेळदेव साहेबांना याचं निवेदन दिलं आहे आणि रावसाहेब दानवेंचा आम्ही निषेध व्यक्त करतो. मी आशा करतो की आम्हाला न्याय मिळत जोपर्यंत एक तर रावसाहेब दानवेंनी जाहीरपणे माफी मागावी किंवा राजीनामा द्यावा हीच आमची मागणी आहे आणि तोपर्यंत आमचा हा लढा चालूच राहणार आहे. जय सेना, जय सेना. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.